नमस्कार, मी वैशाली आणि आज आपण सातारा स्पेशल झणझणीत गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवणार आहोत। तर खूपच अप्रतिम अशा टेस्टी हा रस्सा लागतो, तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। तर त्यासाठी त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, दोन चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट त्यामध्ये घ्यायची आहे, अर्धा चमचा मीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळूनही त्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आपण टाकायची आहे आणि एक चमचाभर घट्टसर असं दही आपण घ्यायचं आहे। दह्यामुळे रश्याला छान असा दाटसरपणा येतो। तर आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित या चिकनला लावून घ्यायचं आहे। प्रत्येक पीसला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि हे मॅरिनेट करून आपण अर्धा तास तरी असं ठेवून देणार आहोत। तर हे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। चिकनचा रस्सा करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायला लागणार आहे। तर त्यासाठी इथं मी 4 ते 5 टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 इंच आलं घ्यायचं आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 मोठा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि 1 मोठा कांदाही चिरून घ्यायचा आहे। तर हे सगळं साहित्य आपण आता छान असं भाजून घेणार आहोत। तर यामध्ये आपण गरम मसालेसुद्धा घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 2 स्टारफुल घेतलेले आहेत, तर हे नक्की घ्या कारण खूप छान अशी टेस्ट ह्याने येते। 1 तमालपत्र घ्यायचं आहे, 1 चमचा धने, 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 2 वेलच्या आणि 5 ते 6 काळी मिरी घ्यायची आहेत। तर हे मसाले घातल्यानंतर पुन्हा वरून गरम मसाला घालण्याची गरज नाही आहे। तर याच्यामध्ये आपण 1/2 चमचा खसखस आणि 1 चमचा तीळसुद्धा घेणार आहोत। तर हे जे प्रमाण आहे ते 1/2 किलो चिकनसाठी एकदम व्यवस्थित आहे। तर हे आता आपण मसाले भाजून घेऊयात। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात आपण आधी हे तमालपत्र थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते पटकन बारीक होतं मिक्सरला। आता हे स्टारफूलसुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। मसाले जास्त भाजायचे नाहीत, फक्त ते मिक्सरला वाटले जातील एवढेच असे गरम करून घ्यायचे आहेत। तर हे छोटे मसाले सगळे एकदम टाकलेले आहेत आणि ते सुद्धा आता काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण धने याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। तर धने भाजून झाल्यानंतर तीळ आणि खसखस हे दोन्ही एकदम टाकून आपण भाजून घ्यायचे आहेत। तीळ थोडासा कलर बदलेपर्यंत भाजायचे आहेत। हे सगळे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत। आता आपण खोबरं भाजून घेऊयात। खोबरं थोडंसं ब्राऊन कलरचं झालं की मग आपण काढून घेणार आहोत। आता कढईमध्ये 1/2 चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही। कांदा चांगला परतला की त्याच्यामध्येच आपण टोमॅटो टाकणार आहोत। तर टोमॅटो ही 1-2 मिनटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा, म्हणजे मग रश्याला छान कलर येतो। आता त्यामध्येच आपण आलं आणि लसूणसुद्धा टाकून 1 मिनिटभर असं परतून घेणार आहोत। आता हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण मिक्सरला हा जो गरम मसाला आहे तो वाटून घेऊयात आणि तो गरम मसाला थोडासाच आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये सुकं खोबरंसुद्धा घालून ते आपण वाटून घेणार आहोत। तर मसाला एकदम बारीक वाटायचा। ते बघा, या प्रकारे हा मसाला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा। आता हा मसाला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊन हे जे ओलं वाटण आहे ते वाटण करून घेऊयात। तर याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही मसाले एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे आहेत। तर इथं हे चिकन 1/2 तास व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि आता आपण ते फोडणीला टाकूयात। तर त्यासाठी इथं मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून फोडणीला टाकायचा आहे। कांदा बारीकच चिरायचा आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे।
तर इथं हा कांदा छान परतला गेलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे चिकन जे आहे ते टाकणार आहोत। चिकन टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं कांद्याबरोबर परतून घ्यायचं। गॅस थोडासा मोठा करायचा आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवून चिकन वाफवून घ्यायचं आहे। एक दोन मिनिट चांगलं वाफवून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर यामुळे चिकनला स्वतःचंच असं एक पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे चिकन खूप टेस्टी असं लागतं। तर लगेचच याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही, पुन्हा याच्यावरती एक दोन मिनिट असं झाकण ठेवायचं आणि चिकन व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। तर हे बघा, असं वाफवून घेतल्यामुळे चिकनला एक असं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे चिकन खूप टेस्टी लागतं आणि लवकरही शिजतं। तर आता हे एकदा असं परतून घेऊन परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकणाच्या वरती पाणी टाकणार आहोत। तर या झाकणाच्या वरती आपण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे। तर असं केल्यामुळे चिकन खाली लागतही नाही आणि हेच गरम पाणी आपण चिकनच्या रश्श्यासाठी वापरू शकतो। तर आता हे गरम झालेलं पाणी आपण या रश्श्यामध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा ग्लासभर पाणी घेऊन पुन्हा त्या झाकणावरती ठेवून परत तेच पाणी आपण या रश्श्यासाठी वापरणार आहोत। तर या प्रकारे आता आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण जो हे वाटण केलेला आहे तो मसाला करून घेऊयात। तर इथं कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये हे जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे। हे सगळं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, नाहीतर मग हा मसाला करपण्याची शक्यता असते। आता हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। एक दोन मिनटं परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी हा जो आमचा कांदा लसूण मसाला असतो तो टाकत आहे। तर इथं मी 4 चमचे एवढा हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तो टाकल्यानंतर पुन्हा एकदा हा मसाला एकत्र करायचा आणि तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये एक 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे। तर यामुळे रश्श्याला छान असा कलर येतो। आता हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तर असं केल्यामुळे आपल्या ह्या रश्श्याला छान अशी तर्री येते। तर चिकन आपलं इथं छान असं शिजलेलं आहे। तर हा जो आपण मसाला आहे तो आता याच्यामध्ये टाकणार आहोत। तर हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकायचा आणि या रश्श्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर हा रस्सा आपण जास्त घट्टही होणार नाही आणि जास्त पातळही होणार नाही एवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर रश्श्याला इथं छान अशी उकळी आलेली आहे आणि ह्या रश्श्याला किती छान अशी तर्री आलेली आहे बघा। आणि चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे। ह्या चिकनच्या रश्श्याचा सुंदर सुवास सगळीकडे सुटलेला आहे। तर एकदा तुम्ही या प्रकारे चिकनचा रस्सा बनवून पहा, तुम्हालाही तो नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।